नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, आज आपण श्री कातोबा हायस्कूल दिवे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित या हायस्कूलमध्ये आलेलो आहोत। ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार। खरं तर बापूजी साळुंके यांनी त्यांना किती दूरदृष्टी आहे हे आपण आज कोरोनाच्या बाबतीत खऱ्या अर्थानं, मंदिरं बंद आहेत, बाजारपेठा बंद आहेत, विमानतळ, पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळं काही बंद आहे, आणि ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार याच्या आधारावरच आपण फक्त कोरोनाचा विरोध करू शकतो, कोरोनापासून संरक्षण करू शकतो। अशा प्रकारे जीवनाचा जो पाया आहे तो पाया घालण्याचं काम या स्वामी शिक्षण संस्थेनं, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। गोरगरिबांच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम, एक नवी दृष्टी देण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके यांनी केलेलं आहे, आणि आजही ते काम आपण या दिवे हायस्कूलमध्ये आलेलं आहे ते अखंडपणे चालू राहिलेलं आहे, चालू झालेलं आहे, चालू आहे, अशा प्रकारची चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी श्री बोराटे गुलाबराव हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की सध्या नेमके कोरोनाचा प्रादुर्भाव असताना शासनाने सांगितलं आहे अध्यापन सुरू करा, शैक्षणिक वर्ष सुरू केलेलं आहे,
शिक्षक नाहीत, विद्यार्थी नाहीत, पर तरी देखील शैक्षणिक वर्ष मात्र सुरू झालेलं आहे, क्लासरूम टीचिंग नाही, मग अशा परिस्थितीत नेमकी या कातोबा हायस्कूलमध्ये काय परिस्थिती आहे? विशेषतः दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून हा टर्निंग पॉईंट असतो. या शाळेला फार मोठा वारसा आहे, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये प्रचंड मोठं यश या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कमावलेलं आहे, अशी ही नावाजलेली शाळा आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. आता हे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, परंतु क्लासरूम टीचर किंवा विद्यार्थी नाहीत आणि टीचिंगही सुरू झालेलं नाही, मग कशा प्रकारे शैक्षणिक वर्ष आपण सुरू केलेलं आहे? नमस्ते. प्रथमतः श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, संचलित श्री कातोबा हायस्कूल दिवे, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल दिवे या विद्यासंकुलाच्या वतीनं पुरंदर न्यूज चॅनलचे सर्वे सर्वा प्रदीप जगताप साहेब यांचं विद्यासंकुलाच्या वतीनं प्रथमतः मी हार्दिक असं स्वागत करतो. आणि या विद्याशाखेची निर्मिती कशी झाली या संदर्भात सुरुवातीला मी या शाखेच्या संदर्भातील माहिती देण्याचा प्रयत्न करतो. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक संकल्पक परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 1954 साली विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 408 विद्या संस्कृती केंद्रांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण भागातून विद्यार्थी आपला शिक्षणापासून वंचित राहू नये एवढा मापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बापूजींनी महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यामध्ये विद्यादान करण्याची संस्कृती केंद्राची निर्मिती केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यापैकी श्री कातोबा हायस्कूल दिवे या शाळेची निर्मिती किंवा स्थापना 1967 साली करण्यात आली. या विद्या संस्कृती केंद्राची स्थापना होत असताना या नगरीतील या विद्या संस्कृती केंद्रामध्ये किंवा केंद्रावर अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष देणारे या नगरीचे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री माननीय दादासाहेब जाधवराव, त्याचबरोबर या नगरीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे चे कैलासवासी सदाशिवांना झेंडे यांच्या प्रेरणेतून या शाळेची निर्मिती झाली. गेले 52 वर्ष या विद्यालयातून अतिशय चांगल्या पद्धतीचं विद्यादान करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं दिसून येत आहे. त्यापैकी या विद्यालयामध्ये काम करत असताना अतिशय गुणी आणि गुणवान विद्यार्थ्यांची निर्मिती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. या विद्या संस्कृती केंद्रामधून जवळपास 65 ते 70 शासकीय सेवेमध्ये काम करणारे विद्यार्थी या विद्या संस्कृती केंद्राने निर्मिती केलेली आहे आणि म्हणून या दिवे गावाला एक अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यावं असं वाटत असेल तर माननीय संभाजीराव झेंडे हे IAS अधिकारी होऊन ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे काम केलं. ते करत असताना त्यांचं प्रमोशन CRA-मध्ये झालं, त्यानंतर शेवटी माडाचे उपाध्यक्ष म्हणून रिटायर्ड ते सेवानिवृत्त झालेले आहेत असे संभाजीराव झेंडे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आणि त्यांनी जे केलेलं काम आहे ते अतिशय चांगलं पाहायला आपल्याला मिळत आहे. गावाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक, सामाजिक आणि सगळ्याच बाजूनं गावाचा विकास कसा चांगला होईल, मग तो कृषी विभागाच्या माध्यमातून असेल, अतिशय चांगल्या पद्धतीची गावाची बांधणी या सर्व ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. सध्याच्या काळामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो मार्चपासून महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्वच शाळा शिक्षणाचं काम करण्याचं थांबलेलं आहे. कारण संपूर्ण जगावर एक फार मोठं संकट आलेलं आहे, ते म्हणजे कोरोना व्हायरस. संपूर्ण जगामध्ये हाहाकार या कोरोना व्हायरसनं माजवलेला आहे.
आणि त्यामुळं शाळांचे प्रत्यक्ष कामकाज थांबलेलं आहे. परंतु 17 मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने विद्यालयात विद्यार्थी येत नाहीत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेचा आधार ठेवून आमच्या विद्यालयातील सर्व विषयाच्या शिक्षकांनी ऑनलाईन धडे विद्यार्थ्यांना देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. मग झूम ॲपच्या माध्यमातून, जी क्लास ॲपच्या माध्यमातून, त्याचबरोबर दिशा ॲपच्या माध्यमातून आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष ऑनलाईन तास घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम आपल्या विद्यालयात अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं मला पाहायला मिळालं. त्यामध्ये मग साळुंके मॅडम असतील, साळुंके मॅडमनी झूम ॲपच्या माध्यमातून 10वी 9वीच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर काळबोर मॅडम आहेत, काळबोर मॅडमनी गणिताच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचे व्हिडिओची निर्मिती करून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना समोर व्हिडिओच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना झूम ॲपच्या माध्यमातून अतिशय चांगलं टीचिंग करण्याचा प्रयत्न आमच्या शिक्षकांनी केलेला आहे. त्यामध्ये भूगोलसारख्या विषयाचा आहे, भूगोलसारख्या विषयाचा यूट्यूबची निर्मिती करून स्वतःचा यूट्यूब चॅनल त्यांचा आहे. यूट्यूबच्या माध्यमातून गरुड सर म्हणून आमचे ज्येष्ठ शिक्षक आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजशास्त्र, भूगोल, भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न 100% केलेला आहे. त्यानंतर आमचे सोनवणे सर आहेत, पाटील सर आहेत, त्याचबरोबर सगळ्या शिक्षकांचा मध्ये मग मुजावर मॅडम असतील, त्यानंतर कुंभार मॅडम आहेत, त्यानंतर गीते सर आहेत, गोंधळी सर आहेत, कुंभार MJ मॅडम आहेत, यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास देणे, तो अभ्यास विद्यार्थ्यांनी पूर्ण केला का नाही, फोटोग्राफच्या माध्यमातून पुन्हा त्याचं चेकिंग करणे आणि त्यांना गाईडलाईन देणे, अशा पद्धतीचं या COVID-19च्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना मोटिव्ह करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून विद्यार्थी शिक्षणापासून किंवा शिक्षणापासून दूर जाणार नाहीत याची काळजी आमच्या सर्व शिक्षक स्टाफने अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि याचंच द्योतक म्हणून विद्यार्थी आणि शाळा, त्याचबरोबर शिक्षक आणि समाज यांचा अतिशय एकोपा अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये किंवा शाळेच्या विद्यालयामध्ये स्वच्छतागृहासाठी कमतरता होती, याचं प्रेझेंटेशन आम्ही सकाळ सोशल फाउंडेशन पुणे आणि देसाई प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त माध्यमातून CSR फंडाच्या माध्यमातून 13 लाखाचं एक अध्यावत स्वच्छतागृह आपल्या शाळेला बांधून देण्याचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे. इंटेरियर काम झालेलं आहे, फक्त प्लॅस्टर आणि बाकी काम पूर्ण आहे. 15 ते 20 दिवसामध्ये ते पूर्ण होण्याची म्हणजे होईल असं आशा 100% आहे. अशा पद्धतीचं त्याचबरोबर ई लर्निंगच्या माध्यमातून काही देणगीदार आपल्या पुढे आलेले आहेत. त्या देणगीदारांनी 3 ई लर्निंग युनिट यावर्षी आपल्याला विद्यालयाला दिलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांच्यामध्ये शिक्षण घेताना एक नवचैतन्य निर्माण होईल, हा दृष्टिकोन त्यामध्ये आहे. त्याचबरोबर सकाळ सोशल फाउंडेशनच्या वतीने आपल्याला 4 कॉम्प्युटरचे संच मिळालेले आहेत यावर्षी. त्याचबरोबर या शाळेची जी वरांडा किंवा आतील इंटेरियर फरशीचं काम होतं, ते फरशीचं कामसुद्धा सागर तात्या काळे ग्रामपंचायत सदस्य दिवे आणि संभाजीराव झेंडे रिटायर्ड IAS अधिकारी, सनदी अधिकारी या दोघांच्या माध्यमातून जवळपास 3 लाखाचं फरशीचं काम पूर्ण झालेलं आहे. अशा पद्धतीनं शाळा, समाज आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं आमचं अतूट आहे, न तुटणार आहे आणि मी त्यावर समाधान व्यक्त करतो आहे. सर, आता आपल्या शाळेत एकूण विद्यार्थी किती आणि 10वीला किती आहेत? एकूण विद्यार्थी 425 आहेत आणि 10वीला यावर्षी 9वीतून 10वीला आलेले 92 विद्यार्थी आहेत. आता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबत, दरवर्षी आपण मे महिन्यामध्ये ज्यादा क्लासेस घेऊन त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करतो, यावर्षीची काय परिस्थिती? यावर्षी आता काय झालं, मार्चपासूनच सगळं लॉकडाऊन झाल्यामुळं पूर्ण बंद झालेलं आहे आणि 9वीची मुलं 10वीत जाणार आहेत. 9वीच्या मुलांच्यासाठी ऑनलाईन आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना आम्ही
चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. पुस्तकं त्यांना आम्ही नवीन दिलेली आहेत. हा एक विषय महत्त्वाचा आहे की पनामा फाउंडेशन आणि या ठिकाणचं जे गणेश झेंडे आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला 9वी आणि 10वीच्या सर्व मुलांना नवीन संच दिले जातात दरवर्षी. आणि ते संच वाटप आम्ही विद्यार्थ्यांना केल्यामुळं 9वीतून 10वीत जी मुलं गेले त्यांना 10वीची पुस्तकं वाटप केली. आणि आमच्या शिक्षकांनी जे व्हिडिओ माध्यमातून ऑनलाईन टीचिंग केलेलं आहे आणि त्याचा उपयोग आणि पुस्तकांचा उपयोग करून स्वयंमाध्यम अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना ते सोपं झालेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी गरुड के एस कातुबा हायस्कूल दिवे या ठिकाणी मी उपशिक्षक म्हणून काम करतो आहे. संस्थेच्या ध्येयधोरणानुसार आणि माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आमचं काम चालतं आहे. मी 9वी 10वीला भूगोल हा विषय शिकवतो. जेव्हापासून आपल्याकडं कोविड-19ची परिस्थिती आली तेव्हापासून आमचे क्लास हे बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही ऑनलाईन हे विद्यार्थ्यापर्यंत पोचत आहोत. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देताना पहिल्यांदा आम्ही व्हिडिओ तयार करतो. व्हिडिओ तयार केल्यानंतर ते आम्ही विद्यार्थ्यांना पाठवतो आणि त्याचा फीडबॅक आम्ही घेत असतो. पहिल्यांदा आम्ही काय करतो, मी स्वतःचं मी उदाहरण दिलं तर पहिल्यांदा मी ऑनलाईन लाईव्ह त्यांना विद्यार्थ्यांना असतो. म्हणजे मी विद्यार्थ्यांचे 3 गट तयार केलेले आहेत. म्हणजे 3 गट तयार कसे केलेले आहेत, एक आता आपली परिस्थिती पाहतो आपण की विद्यार्थ्यांच्याकडं अँड्रॉईड मोबाईल नाही आहेत. जवळजवळ आमच्याकडे 40-50% विद्यार्थ्यांच्याकडं मोबाईल नाही आहे, त्यांची खरी परिस्थिती आहे. परंतु त्याही परिस्थितीवर मात करून मी 3 गट तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या गटाला मी लाईव्ह असतो, प्रत्यक्ष लाईव्ह असतो. आणि हे लाईव्ह असताना प्रत्यक्ष मी विद्यार्थ्यांनी माझा त्यांचा संवाद असतो. आणि ज्यांच्याकडं अँड्रॉईड फोन आहेत पण ते पालकांच्याकडे आहेत अशा विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस असं मी लाईव्ह असेल किंवा माझे तास चालू असतील त्यावेळेस तुम्ही जरी त्यावेळेस गैरहजर असाल तरी तुम्ही काय करायचं की पालक घरी आल्यानंतर त्यांच्याकडून तो मोबाईल घ्यायचा आणि तुमच्या फावल्या वेळामध्ये त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. हा मी असा एक दुसरा गट तयार केलेला आहे. आणि तिसऱ्या गटामध्ये ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईलच नाहीत त्यांच्यासाठी मी काय सांगितलेलं आहे की जरी तुम्ही नसला तरी चालेल, तुमच्याकडे मोबाईल नाही ना चालेल. मी माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे कैलास गरुड म्हणून. मी काय करतो, माझं जे टीचिंग आहे मी पूर्णपणे मी त्या यूट्यूब चॅनलवर टाकतो. नंतर ज्यावेळेस विद्यार्थीला असं वाटतं की मला हे पाहावं लागेल, मी लाईव्ह क्लासला नाही आहे किंवा माझ्याकडे व्हिडिओ व्हॉट्सअपमार्फत पोचलेले नाहीत, त्यावेळेस हा विद्यार्थी काय करतो की शेजारी आपले पाहुणे असतील किंवा शेजारचे मित्र असतील त्यांच्याकडून फावल्या वेळेमध्ये तो मोबाईल घेतो आणि त्या वेळेचा सदुपयोग करून तो माझा पाठ त्या ठिकाणी अटेंड करतो. अशा पद्धतीने 3 गटामध्ये हे काम चालतं आहे. आता विशेषतः पाहिलं तर आमच्याकडे 89 विद्यार्थी हे 10वीला आहेत. पण प्रत्यक्ष जर सहभाग पाहिला तर अँड्रॉईड मोबाईल मुलांच्याकडे नसल्यामुळं सहभाग कमी आहे. आणि त्यातल्या त्यात आपण जर विचार केला तर मी मुलींना जास्त हे देईल, प्रेफरन्स देईल. कारण मुली ह्याच्यामध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत. कारण ज्यावेळेस मुली तासाला येतात त्यावेळेस त्यांची अटेंडन्स जास्त असते पण मुलांचं तेवढं प्रमाण कमी आहे. त्यामुळे मुली विचारतात की सर आज तास आहे का, आज तुम्ही काय शिकवणार आहे. त्यामुळे मी पहिल्यांदाच त्यांना काय करतो की आधीच त्यांना एक मेसेज टाकतो की अमुक वाजता माझा तास होईल. आणि मुली बरोबर त्यावेळेस असतात. आणि तास झाल्यानंतर प्रत्येक पाठ संपल्यानंतर मीच त्याला ऑनलाईन स्वाध्याय देतो. आणि स्वाध्याय दिल्यानंतर ऑनलाईन स्वाध्याय जातो व्हॉट्सअपवरून स्वाध्याय पाठवतो. आणि दुसऱ्या दिवशी विद्यार्थी तो स्वाध्याय पूर्ण करून मला व्हॉट्सअपमार्फत पाठवत असतात. शिवाय हे स्वाध्याय झाला पण प्रत्येक घटक संपल्यानंतर समजा एक प्रकरण संपलं की त्याच्यावर मी एक टेस्ट घेतो. आणि टेस्ट अशी आहे की ती विद्यार्थ्यांनीच द्यायची, ऑटोमॅटिकली ती चेक होणार आहे आणि त्याला तिथले तिथं मार्क्स कळणार की आपलं बाबा कुठं चुकलं आहे आणि त्याच्यात तो दुरुस्त करून घेतो. अशा पद्धतीने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत आमचं काम संस्थेच्या ध्येयधोरणानुसार आणि माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे करतो आहेत. आणि त्याचा फायदा आज जे विद्यार्थी सहभागी होत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने होतो आहे. जे हुशार विद्यार्थी आहेत ते आमच्या मागंच लागतात सर की काय सर तुम्ही तास घ्या आज किती वाजता तास आहे. अशा पद्धतीने जरी सर्व विद्यार्थी सहभागी नाही झाले तरी आम्ही जे येतील त्यांच्यासाठी आम्ही काम चालू ठेवतो आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे त्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आम्ही शाळा सुरू झाल्यानंतर ज्यादा तास घेऊन का होईना की त्यांना आम्ही शिकवणार आहेत. जरी ऑनलाईन आम्ही आत्ता शिकवलं असलं तरी जे विद्यार्थी वंचित राहिलेले आहेत त्यांना आम्ही पुन्हा शिकवणारच आहोत, त्यांचं नुकसान होणार नाही. अशा पद्धतीने हे आमचं काम चालतं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सोनाने SS श्री कातोबा हायस्कूल दिवे या शाखेमध्ये 2 वर्षापासून कार्यरत आहे.
यापूर्वी कोकण विभागामध्ये जवळजवळ मी 8 वर्ष काढलीत आणि त्याच्यानंतर या शाखेला आल्यानंतर मला या शाखेवरती 2 वर्ष झालेले आहेत. सध्या माननीय मुख्याध्यापक श्री बोराटे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हा शिक्षकांना ऑनलाईन टीचिंग हे प्रत्येकाला कंपल्सरी त्यांनी सांगितलं बा प्रत्येकाला जमलं पाहिजे. कारण का तर या COVID-19 याच्यात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नाही ही खबरदारी घेऊन आज तागायत आमचे सर्व शिक्षक व मी आज ऑनलाईनने टीचिंग आम्ही करत आहोत. यामध्ये माझा जो विषय जो आहे तो मराठी. या मराठी विषयामध्ये बोर्डाच्या SSC पॅटर्नप्रमाणे जे गुणांकन जे आहे त्या गुणांकानुसार विद्यार्थ्याला जास्तीत जास्त पासापर्यंत कसं नेता येईल याकडे लक्ष देत मी जास्त देत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठीमधील जो उपयोजित लेखन जो आहे तो उपयोजित लेखन वाचन लेखन आणि पाठांतर यावरती तो आधारित आहे. विद्यार्थी हा आपला ग्रामीण भागातील आहे आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याला सुरुवातीलाच म्हणजे 10वीला आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आपल्याला चांगलं पासआउटमध्ये तो पास झाला पाहिजे ही खबरदारी घेऊन आम्ही ऑनलाईनमध्ये उपयोजित लेखनाचे जे मुद्दे जे आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही देत असतो. उदाहरणार्थ पाठाच्या आधारे किंवा कवितेच्या आधारे जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय पण घेऊन विद्यार्थ्यांची तयारी त्या ठिकाणी केली जाते. बऱ्याच वेळा आम्हाला या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये रेंजचा मोठा प्रॉब्लेम येतो आहे. कारण ग्रामीण भाग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आज माझ्याकडे जो ग्रुप आहे 9वी आणि 10वीचा तर त्यामध्ये जवळजवळ 25% विद्यार्थी फक्त माझ्या ऑनलाईनला मला दिसते आणि राहिलेले विद्यार्थी मग या विद्यार्थ्यांसाठी मी काय करतो आहे तर विद्यार्थ्यांना फोनद्वारे पालकांच्या संपर्कात येऊन की बाबा मी हा अभ्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईनवरती टाकलेला आहे किंवा दिलेला आहे तर जो दिलेला आहे तो अभ्यास कमीत कमी विद्यार्थ्याला तुम्ही दाखवा. कारण प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल असतील असं नाही. काही तक्रारी येत आहेत पण त्या तक्रारीवरतीसुद्धा मात करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाते आहे आणि विद्यार्थीसुद्धा त्यामध्ये समाधान आहे की नाही बा आमचा शाळेचा शिक्षक सरांनी सांगितलेल्या पद्धतीने आम्हाला घरापर्यंत त्याचबरोबर संपर्क साधून आम्हाला आमच्या विषयाशी निगडीत धडे त्या ठिकाणी शिकवित आहेत. उदाहरणार्थ उपयोजित लेखनामध्ये आपल्याला काही पत्रलेखनचा भाग आहे आत्मकथन आहे त्याचबरोबर व्यक्तिपर निबंध असे वेगवेगळे जे भाग आहेत ते भाग विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचता येतील म्हणून ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सतत प्रयत्न करीत असतो. विद्यार्थ्यांचेसुद्धा त्या पद्धतीने रिस्पॉन्स आम्हाला येत आहेत की बाबा सर तुम्ही जे घेत आहेत त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आम्हाला येत आहेत. मग अडचण विचारली विद्यार्थ्याला तर कोणती तर विद्यार्थी सांगतो आहे की सर कधीकधी रेंज नाही त्यामुळं तो जो तुम्ही टाकलेला जो युनिट आहे ते युनिट आम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच वेळा अपूर्ण शिकावं लागते. तरी आम्ही त्या विद्यार्थ्याला सांगतो आहे ठीक आहे बाबा तुझं नुकसान होणार नाही ज्या वेळेस आपली परिस्थिती सगळी निवडेल त्यावेळेस राहिलेला तुझा जो सिलेबस आहे तो पुन्हा शिकवला जाईल कम्प्लीट केला जाईल त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस. कारण का ऑनलाईन म्हटल्यानंतर ऑनलाईनमध्ये आजची परिस्थिती ग्रामीण आणि शहरीची परिस्थिती जर बघितली तर त्यामध्ये खूप तफावत आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी हा ऑनलाईनच्या माध्यमातून आज 25% जर मी तर म्हणजे 25% विद्यार्थी येऊन त्या ठिकाणी मोबाईलचा यूज करतो आहे. पण बाकीचे काही पालक आहेत की त्या पालकाची तक्रार येत आहेत की सर आमच्याकडे मोबाईल नाहीत विद्यार्थी हट्ट करताय बी बियाणं आलं आहे शेतकरी वर्ग भरपूर आहे आणि त्यामुळे अनेक कारणं आपल्याला तिथे सांगत असतात. तरी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही मुलांना धीर द्या. त्याचबरोबर आम्ही तर मुलांना धीर देण्याचा प्रयत्न करतो आहे. शिक्षण हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही चालूच आमचा आहे आणि शासन ज्या पद्धतीने आम्हाला निर्णय देईल त्या पद्धतीने आम्ही आमचं काम अद्ययावत चालू करतो आहे म्हणजे चालू आहेच. परंतु आजही अशी जर परिस्थिती पाहिली तर विषयाचं जे मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन करत असताना आम्हालासुद्धा काही अडचणी त्या ठिकाणी येत आहेत. कारण ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्याला एखादा विषय देतो आहे त्यावेळेस तो विद्यार्थी शंकेचं निरसन आमच्याकडनं करतो आहे. परंतु करत असताना त्यावेळेस आमचा जो टायमिंग जो आहे वेळ जो आहे तो वेळ आम्ही ठराविक वेळ त्यांना दिलेला की या टायमाला आपण ते तुम्हाला युनिट दिलं जाईल ते तुम्ही ते व्हॉट्सअपवरनं घ्यायचं आहे. आणि
घेताना काही विद्यार्थी फोन करतात की सर आम्हाला हे युनिट आमचं राहिलं आहे, ते युनिट राहिलं आहे, मग काय करायचं. तरी आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुन्हा त्यांना रिपीटली तो टॉपिक त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता व्यक्ती विद्यार्थी जर म्हटला तर विद्यार्थ्याला लेखन आणि वाचन आणि बोलीभाषा त्याची ती आलीच पाहिजे मराठीमध्ये. आणि त्यामुळं मराठीचं बोलीभाषा विद्यार्थ्याला यावी यासाठी पुन्हा त्यांना मी काय सांगतो की तुम्ही पुन्हा वेगवेगळी पुस्तकाचं वाचन करा. वेगवेगळ्या पुस्तकाच्या वाचनातून तुम्हाला त्या ठिकाणी अनेक बोलीभाषा या कळतील. प्रत्येक विषय कोणत्या भागातील कसा मानला गेला, कोणत्या भाषेत कसा मानला गेला हे सर्व तुम्हाला हळूहळू समजेल. आणि म्हणून बोलीभाषा आपली जी महाराष्ट्राची बोलीभाषा जी आहे ती महाराष्ट्राची बोलीभाषा आजही काही जे बाहेरून जे काही विद्यार्थी जे आलेले आहेत त्यांना पुरेशी येत नाही. त्यांची जी बोलीभाषा आहे ना आपली जी बोलीभाषा आहे थोडंसं तुटकपणा मला त्या ठिकाणी त्यांच्यातनं जाणवतो त्या विद्यार्थ्याला बोलण्यातनं. आणि म्हणून त्या विद्यार्थ्याला अगोदर आपल्या भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने तो बोलू शकेल, लिहू शकेल, आपलं मत मांडू शकेल. इथपर्यंत आपण त्यांची तयारी ऑनलाईनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करीत आहोत. आणि म्हणून विद्यार्थी हा एक आपला कण आहे. आणि म्हणून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अशा या परिस्थितीतून आज विद्यार्थी हळूहळू का होईना शिक्षण घेत आहे हे आज आपल्याला त्या ठिकाणी सांगावंसं म्हणजे मला अभिमान वाटतो आहे की आज मोबाईलच्या द्वारे का होईना आज सर्व मुलं शिक्षक आज एकत्र येताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहेत. या ठिकाणी मला पुरंदर चॅनल यांनी बोलण्याची मला संधी दिली त्यांचंही आव्हान मानतो. आणि आमच्या शाळेमध्ये माननीय श्री मुख्याध्यापक बोराटे सर यांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्यांचंही आव्हान मानतो. आणि माझं या ठिकाणी संपलं. नमस्कार, माझे नाव सौ काळभोर सुजाता अजय. मी श्री कातोबा हायस्कूल दिवे इथं असिस्टंट टीचर म्हणून कार्यरत आहे. मी माझी सेवा 20 वर्ष पूर्ण होतील आता या ऑक्टोबरमध्ये. यापैकी 9 वर्ष मी पुरंदर हायस्कूल सासवड इथं सेवा केलेली आहे. यातील 10 वर्ष मी सातारा जिल्ह्यामध्ये श्री वेण्णा विद्यामंदिर मेढा इथं सर्व्हिस केलेली आहे. आणि गतवर्षी 1 ऑगस्टला मी पुन्हा बदलून पुरंदर तालुक्यामध्ये कातोबा हायस्कूल दिवे इथं आलेली आहे. मी नोकरी लागल्यापासून मी शाळे मॅथ्स विषय सर्व विद्यार्थ्यांना शिकवते. आणि त्याबद्दल मॅथ्स माझा विशेष आवड म्हणजे विद्यार्थ्यांना मॅथ्स हा विषय अवघड जातो आणि तो विषय विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं सोप्यात सोपा करून सांगता येईल यासाठी मी कायम प्रयत्नशील राहते. आणि मग त्यासाठी मी काही छोटी छोटी उपकरणं विद्यार्थ्यांना तयार केलेली आहेत की जेणेकरून त्यांना मॅथ्सचे कन्सेप्ट सहजपणे क्लिअर व्हावेत यासाठी आत्तापर्यंत मी 100 पर्यंत जवळजवळ उपकरणं तयार छोटी छोटी केली असतील. म्हणजे त्याच्यासाठी जास्त काही खर्च मी केलेला नाही. यासाठी एकदा सातारमध्ये अशी एक कार्यशाळा भरली होती आणि त्यांनी असे कोणी उपक्रम करतं का म्हणून विचारलं गेलं होतं. ती NGO होती मॅथ्स लेंड हँड इंडिया की जी सहज सोपे गणित अध्यापन याच्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि भारत इथं कार्यरत आहे. आणि मग पुण्यामध्ये तिची शाखा आहे आणि तिने सातारा जिल्हा निवडला होता. आणि त्याच्यामध्ये मग मी ही माझ्या लॅबचं कन्सेप्ट त्यांना सांगितला, ते माझ्या शाळेमध्ये बघायला आले आणि त्याच्यावरनं त्यांनी मला गणित सारथी फेलोशिप देखील दिली होती. आणि ह्या फेलोशिपची जवळजवळ 20,000 रक्कम होती आणि त्यातून आणखीन मग मला शाळा गणितासाठी रंगरंगोटी करून घेता आली. म्हणजे ह्याचे प्रयोगशाळा म्हणजे आपली आलेख जे आहेत 5वीपासून 10वीपर्यंतचे जे आलेख ते मी सर्व स्टेजवरती पेंट करून घेतले होते की जेणेकरून मी स्टेजवर जरी विद्यार्थ्याला घेऊन गेले तरी सहजपणे मला हसत खेळत विद्यार्थ्याला आलेख शिकवता येईल. वर्गखोल्या सजवून घेतल्या होत्या. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर सरळ सूत्र किंवा अशा पद्धतीनं ते सूत्र कसं तयार झालं ह्या सर्व कन्सेप्ट माझ्या छोट्या छोट्या उपकरणातून देखील आम्ही स्पष्ट करू शकते. परंतु आता सध्या जग हे अभूतपूर्व अशा संक्रमणाला सामोरं जात आहे आणि त्याच्यामध्ये हा शिक्षण विभाग देखील आपला त्याला सामोरं जावं लागत आहे. परंतु जरी शाळा बंद असल्या तरी आपल्याला शिक्षण थांबून चालणार नाही आणि त्यामुळं मग ऑनलाईन शिक्षण हे समोर आलेलं आहे. मग ऑनलाईन शिक्षणाचे फायदे तोटे, मग वर्गातलं अध्यापन किती फायदेशीर आहे, साहजिकच वर्गातलं अध्यापन हे फार फायदेशीर आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करतात, शाळेमध्ये शिस्त विद्यार्थी शिकतात, देशप्रेम किंवा अशी मूल्य विद्यार्थ्यांना आपण देता येऊ शकतात किंवा जीवनकौशल्य आपण विद्यार्थ्यांना देतो. परंतु आत्ता ह्या पेंडेमिकमुळं आपल्याला कुठल्याही प्रकारे पर्याय नाही आणि त्यामुळं आपल्याला
ऑनलाइन शिक्षणासाठी आपल्याला सामोरं जावं लागत आहे. मग आमच्या विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री बोराटे सर यांनी आम्हाला त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की मॅडम आपल्याला ह्याच्या 1 जुलैपासून आपण काय करूया, सॉरी 1 एप्रिलपासून आपण तास सुरू करूया. मग 1 एप्रिलपासून आम्ही सुरुवातीला 9वीचं मार्गदर्शन विद्यार्थ्याला केलं, कारण 1 एप्रिलला तेव्हा विद्यार्थ्यांचं परीक्षा झालेली नव्हती किंवा परीक्षा होणार किंवा नाही हे पण माहीत नव्हतं, त्यांची रिव्हिजन राहिली होती. मग सुरुवातीला आम्ही 9वीचं मार्गदर्शन केलं आणि 1 मेपासून मग आम्ही प्रत्यक्ष तासांना सुरुवात केली, की जे आमच्या संस्थेमध्ये दरवर्षी विवेकानंद पॅटर म्हणून ओळखलं जातं आणि ज्याच्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होतं. मग सुरुवातीला आम्ही झूम ॲपद्वारे मार्गदर्शन करायला लागलो, परंतु झूम ॲप किती हे आहे म्हणजे त्याची वैधता किंवा त्याच्यामधले फायदे तोटे वगैरे टी व्हीला सांगितल्यानंतर टेलिव्हिजनवरती आल्यानंतर आम्ही झूम ॲप वापरावं का ना न वापरावं याच्या प्रश्नामध्ये होतो. मग नंतर मला एक आणखीन एक नवीन ॲप मिळालं, AZ स्क्रीन सेव्हर म्हणून, की ज्याच्याद्वारे मला सहजपणे विद्यार्थ्यांना गणिताचे कन्सेप्ट, गणिताच्या पायऱ्या, म्हणजे एखादं एक्झाम्पल मी सोडून फळ्यावरती देताना पहिल्या पायरीनंतर दुसरी पायरी कशी आली हे सहजपणे मला त्या स्क्रीन सेव्हरवरती मला एक्सप्लेन विद्यार्थ्यांना करता यायला लागलं. आणि अशा पद्धतीने ते AZ स्क्रीन सेव्हरचा वापर करून मी काय ते विद्यार्थ्यांना सहजपणे माझे मार्गदर्शन म्हणजे त्या त्या प्रॅक्टिस सेटचा एक्झरसाइज मी त्या विद्यार्थ्यांना सहजपणे त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट सोडून दिल्यानंतर किंवा त्यांचा अभ्यास करून घेतल्यानंतर व्हॉट्सॲपद्वारेच त्यांना एक्झरसाइज द्यायला सुरुवात केली किंवा टेस्ट घ्यायला सुरुवात केली. प्रत्यक्षात मी गतवर्षी इयत्ता 9वी अ ची क्लास टीचर होते, त्यामुळे ऑलरेडी माझा व्हॉट्सॲप ग्रुप तयार होताच आणि तोच मला यंदा 10वी अ च्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच्यामध्ये आणखीन 10वी ब चे पण विद्यार्थी मी ॲड करून घेतले. आणि मग 10वी अ आणि 10वी ब अशा दोन्ही विद्यार्थ्यांना मला यंदा मार्गदर्शन करणं सहजपणे सोपं गेलं. आता मी सध्या आता या शोधात आहे की विद्यार्थ्यांना ऑनलाईन सहजपणे समजेल हे कशा पद्धतीने आपण करता येईल, त्यासाठी मग मी पुन्हा लेंड हँडला मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांनी मला 4 जुलैपासून त्यांनी पुन्हा मला ट्रेनिंग ठेवलेलं आहे, ऑनलाईन ट्रेनिंग घेणार आहेत डॉक्टर आगाशे सर, आणि ते त्याद्वारे मला मार्गदर्शन करणार आहेत की मॅडम कसं ऑनलाईनसुद्धा मार्गदर्शन तुम्ही कसं सहज आणि सोप्या पद्धतीनं कराल यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. परंतु आम्ही आता ट्रायल अँड एरर मेथडने आता शिकवत आहोत, जास्तीत जास्त विद्यार्थी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. एखादा दिवस व्हिडिओ टाकायचा राहिला तर विद्यार्थी लगेचच विचारतात की मॅडम म्हणजे डाटाचा प्रॉब्लेम असेल किंवा रेंज येत नसेल, तरी लगेचच विद्यार्थ्यांचे मेसेज पडायला सुरुवात होते, मॅडम आज व्हिडिओ कधी टाकताय, मॅडम आज हे किंवा कुठल्या अडचण असेल तरी ते सुद्धा लगेचच विद्यार्थी मांडतात. मी आता स्टॅटिस्टिक्स धडा विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल म्हणून मी तो शिकवायला घेतला होता. 2 टॉपिक माझे मॅथ्स फर्स्टचे झालेले आहेत, मॅथ्स सेकंडचा 1 टॉपिक झालेला आहे. मग मॅथ्स फर्स्टचा मी जेव्हा पहिला टॉपिक घेतला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स तो शिकवायला तर AZ स्क्रीन सेव्हरचा मला खूप उपयोग झालाच, पण त्याशिवाय मॅथ्स फर्स्टचा जो स्टॅटिस्टिक्स टॉपिक घेतला त्याच्यामध्ये मेडियन शिकवताना विद्यार्थ्यांना क्लासेस सलग असतील तर कशा पद्धतीनं मेडियन काढायचं हे मी शिकवलं. पण लगेचच मला नंतर तो व्हिडिओ संपल्यानंतर, कारण व्हिडिओला काही मर्यादा आहेत, त्यामुळे मी व्हिडिओ संपल्यानंतर मला मुलीचा एका मेसेज आला की मॅडम मग क्लासेस जर सलग नसतील, कंटिन्युअस क्लासेस नसतील तर कसं मेडियन काढायचं. मग लगेचच त्या दिवशी मी दुसरा व्हिडिओ लगेचच टाकला की क्लासेस सलग नसतील तर कशा पद्धतीनं मेडियन काढायचा. म्हणजे विद्यार्थीसुद्धा जाणून घेत आहेत अडचणी आहेत याच्यामध्ये, पण आपल्याला म्हणजे ऑनलाईन टीचिंगमध्ये किंवा ऑनलाईन शिक्षणामध्ये अडचणी आहेत पण आपल्याला थांबून चालणार नाही, शिक्षण हे चालूच ठेवलं पाहिजे, विद्यार्थ्यांना नुसतं घरात बसून चालणार नाही. आणि त्यासाठी आम्ही हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत आहोत. शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा जे विद्यार्थी याच्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा जादा तास घेऊन हे मार्गदर्शन करणार आहोतच, परंतु आत्ता हे मार्गदर्शन आम्ही अशा पद्धतीनं सुरू ठेवलेलं आहे. मला इथं बोलण्याची संधी माननीय मुख्याध्यापक आणि पुरंदर न्यूज चॅनल यांनी जी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद.